माय मराठी माय बोलीचं महाचॅनल. कथेचं नाव आहे क्रांती, एक धगधगती मशाल. संध्याकाळचे 5 वाजले होते. साधनाताई डोक्यावरचा पदर सावरत घरातून आत बाहेर करत होत्या. त्या डोक्यावरचा पदर सावरत दारामध्ये यायच्या, अंगणातून दूरवर नजर टाकायच्या. कोणी दिसले नाही की एक औंढा गिळायच्या आणि पुन्हा घरात जात होत्या. त्यांची 8-9 वर्षांची चुनचुनीत दीपिका अंगण झाडत होती, तर 13-14 वर्षांची मुलगी नावाप्रमाणेच सुंदर रुपाली अंगणामध्ये भांडे घासत होती. आईच्या चेहऱ्यावर दाटत चाललेल्या काळजीचा अंधार हेरून रुपाली भांडे घासत घासत आईला म्हणाली, अगं आई, नको काळजी करूस तू एवढी, ताई येईल एवढ्यात. त्यावेळेस साधनाताई उसनी हसून म्हणाल्या, येईल ग, माहीत आहे, पण आज क्रांतीचा 12वीचा निकाल. खूप कष्ट घेतले आहेत माझ्या क्रांतीने या 12वीच्या परीक्षेसाठी, त्याचीच काळजी वाटत आहे. तेवढ्यात त्यांचे लक्ष घराकडे येणाऱ्या दूरवर रस्त्याकडे गेले. त्यांना कोणीतरी येताना दिसले. त्यांनी निरखून पाहिले, ती क्रांतीच होती. क्रांती धावत धावत अंगणामध्ये आली आणि दम लागलेल्या सुरात म्हणाली, आई आई, मी जिल्ह्यात पहिली आली आहे. साधनाताई गडबडीने ओसरीवरून खाली उतरल्या, आपल्या लेकीला गच्च मिठी मारली. लेकीविषयीचे कौतुक अभिमान अश्रूंच्या रूपाने ओघळू लागले. तेवढ्यात क्रांतीही रडू लागली. रुपालीने भांडे जाग्यावर टाकले आणि दीपिका त्यांच्याजवळ येऊन म्हणाली, ताई तू पहिली आली, ताई तू पहिली आली. पण क्रांतीच्या तोंडातून शब्द निघण्यापूर्वीच दिवसाची सुरुवात चहाच्या कपात दारू घेऊन करणारे क्रांतीचे वडील प्रदीपराव तिथे आले आणि त्यांनी त्यांच्याकडे एक नजर टाकून म्हणाले, आज माय लेकींच्या पेरमाचा सोहळा भलताच फुललाय. त्यावेळेस रुपाली म्हणाली, अहो बाबा, आपली ताई जिल्ह्यात पहिली आली आहे. प्रदीपरावाने पुन्हा एक कटाक्ष टाकला आणि आपल्या खोलीकडे निघाली. तेवढ्यात क्रांतीने त्यांच्या संस्थेच्या अध्यक्षांनी तिचा तिथे छोटेखानी सत्कार केला होता. तो पेढ्याचा पुडा थरथरत्या हाताने आणि आशाळभूत नजरेने आपल्या वडिलांपुढे धरला आणि म्हणाली, बाबा बाबा, पेढा घ्या ना. प्रदीपरावांनी पेढ्याच्या पुड्याकडे पाहिले. पेढा पुरीच्या हुशारीच मला काय व्हावं, खावा तुम्ही सगळ्या. असे म्हणून प्रदीपराव आपल्या खोलीकडे चालू लागले. पण क्रांती, दीपिका, रुपाली आपल्या वडिलांच्या पाठोपाठ त्यांच्या मागे मागे गेले आणि क्रांती खोलीमध्ये गेल्यावर बाबांना म्हणू लागली, बाबा, मला माहीत आहे तुम्हाला मुलगा नाही म्हणून नेहमी वाईट वाटतं आणि मी पहिल्यापासून वर्गामध्ये पहिले आले, आज तर जिल्ह्यात पहिले आले, त्याचा तुम्ही आनंदही साजरा करत नाही. तुम्हाला माहिती आहे बाबा, उद्या खूप मोठा सत्कार होणार आहे. मला सांगितले आई बाबांना पण घेऊन ये, मग तिथं तुमचा पण सत्कार होईल, तेव्हा तुम्हाला खूप आनंद होईल. प्रदीपराव म्हणाले, आनंद सुख माझ्या आयुष्यातून तेव्हाच निघून गेलं जेव्हा 3 पोरींच्या पाठीवर झालेलं माझ 2 महिन्याचं लेकरू गेलं, पोरग गेलं होऊन माझ, आणि तुम्ही माझ्या मुलावर राहिलात, फक्त पोरी माझ्या मुलावर राहिल्या. असं म्हणून त्यांनी क्रांतीच्या हातातील पेड्याचा पुडा हिसकाटून घेतला आणि अंगणामध्ये भिरकावून दिला. क्षणार्धात क्रांतीच्या हर्षाचे इंद्रधनू प्रदीपरावांच्या काळवंडलेल्या विचारांच्या ढगाआड निघून गेले. क्रांती पुन्हा आपल्या वडिलांना समजावण्याचा केविलवाना प्रयत्न करू लागली. बाबा, मुलगा नसल्याचं दुःख मी तुम्हाला कधीच जाणवू देणार नाही. मी शिकून खूप मोठी होणार आहे. फक्त माझं मन लहानपणापासून वडिलांच्या प्रेमासाठी आसुसलेलं आहे हो. मला वाटतं माझ्या वडिलांनी मला जवळ घ्यावं, एकदा तरी कौतुकाने शब्बासकीची थाप द्यावी आणि म्हणावं, शब्बास र माझ्या वासरा शब्बास, सगळ्या बक्षिसांपेक्षा हे माझ्यासाठी खूप मोठं बक्षीस असेल बाबा. परंतु प्रदीपराव अजून जोराने ओरडून तिच्यावर हात उगारायची भीती वाटल्यामुळे साधनाताई आपल्या क्रांतीला आणि 2 पोरींना पदरा आड घेऊन स्वयंपाक खोलीत निघून गेल्या. मनामध्ये दाटलेल्या विचारांमध्ये असेच काही दिवस गेले. प्रदीपरावांनी क्रांतीला पुढे शिक्षण घेण्यासाठी परवानगी दिली नाही.
परंतु क्रांतीला स्वतःच्या पायावर उभा राहण्याची जिद्द होती. तिला समाजामध्ये काहीतरी करून आपल्या आईचे वडिलांचे नाव उज्ज्वल करायची होती. तिने कॉलेजमधील शिक्षकांच्या मदतीने आरोग्य सेवक पदासाठी फॉर्म भरला. अर्थातच ती हुशार होती. तिला आरोग्य सेवक म्हणून जवळच्याच गावामध्ये अपॉइंटमेंट मिळाली. तिने नोकरी स्वीकारली. जाता येता प्रदीपरावांना लोक म्हणू लागले, नमस्कार हो प्रदीपराव, तुमची मुलगी नोकरीला लागली, सरकारी नोकरीला लागली. पण प्रदीपरावांच्या स्वभावात काही तिळमात्र फरक पडायला तयार नव्हता. असेच काही दिवस गेले. क्रांती जेवढी हुशार होती तेवढीच प्रेमळ होती, मायाळू होती. तिने काही दिवसातच आपल्या अधिकाऱ्यांच्या मनात, गावकऱ्यांच्या मनात आपल्याविषयीचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. तिचा पहिला पगार झाला. क्रांती आपल्या घरी आली, पहिला पगार पुन्हा आपल्या वडिलांपुढे धरला आणि आशाळभूत नजरेने म्हणाली, बाबा हा माझा पहिला पगार. बघा बाबा, आता तरी तुम्हाला नाही ना वाटणार की मला मुलगा नाही. हा घ्या पगार. प्रदीपराव पुन्हा त्या पैशाकडे पाहून म्हणाले, हे बघ आता तुझं लग्न होणारच आहे. ह्या एक वर्षात दोन वर्षात तुझं लग्न झालं की या पैशावर अधिकार कोणाचा? आमच्या जावयाचा, म्हणजे तुझ्या नवऱ्याचा. तेव्हा क्रांती कधी नव्हे ती जरा चिडून ओरडली, बाबा मुलांचीही लग्न होतातच ना, मग लग्न झाल्यानंतर ते त्यांच्या मुलाबाळांसाठी संसारासाठी पैसे खर्च करतातच ना. तसंच मीही माझ्या संसारासाठी पैसे खर्च करेल, पण रुपाली आणि दीपिकाच्या शिक्षणाची जबाबदारी सुद्धा मीच घेईन. माझ्या आई वडिलांची जबाबदारी जो घेईल त्याच्यासोबतच मी लग्न करेन. तुम्ही असा का विचार करत नाही? त्यावेळेस प्रदीपरावांच्या मनात थोडीशी पाल चुकचुकली, परंतु त्यांना ते विचार पटले नाहीत. त्यांनी रागारागाने पायात चप्पल घातली आणि पुन्हा आपल्या लोभाची आग, मुलाच्या हव्यासाची आग विझवण्यासाठी, थंड करण्यासाठी पुन्हा थेट गेले दारू प्यायला. रात्र झाली होती. रुपाली दीपिका शांत झोपल्या होत्या, परंतु साधनाताई आणि क्रांती आपले वडील अजून का आले नाहीत म्हणून दारातच उभी होती क्रांती. तेवढ्यात क्रांतीचा फोन वाजला. क्रांती गडबडीने आत गेली, फोन उचलला. काय? मी पोहोचतेच, असे म्हणून तिने फोन ठेवला. साधनाताई गडबडीने जवळ गेल्या. काय काय झाले बेटा? हे बघ आई, काही झालेले नाही, आपल्या बाबांचा एक छोटा अपघात झालेला आहे. तू घाबरू नको, तू रुपाली आणि दीपिकाला घेऊन इथेच राहा, आजची रात्र मुक्काम कर. त्यांना जिल्ह्याच्या दवाखान्यात नेलेलं आहे, मी जाऊन पाहते, तू काही काळजी करू नको, असे म्हणून क्रांती गडबडीने जिल्ह्याच्या रुग्णालयात निघून गेली. साधनाताई इकडे आपल्या दोन मुलींना घेऊन रात्री मुक्काम केल्या आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा जिल्ह्याच्या रुग्णालयात गेले. क्रांतीच्या स्वभावामुळे आणि हुशारीमुळे जिल्ह्याचे सगळे डॉक्टर्स, शल्यचिकित्सक तिच्या चांगल्या ओळखीचे झालेले होते. क्रांतीला पाहून डॉक्टरांनी कसोटीने प्रयत्न केले आणि प्रदीपरावांचे प्राण वाचवले. काही दिवस ते आयसीयूमध्ये होते. मग क्रांती आपल्या आईला धीर देत देत वडिलांच्या अंग पुसणे, लघवीची पिशवी ओतणे, त्यांना औषधे वेळेवर देणे, परत आपल्या आईला धीर देण्याचंही काम ती तेवढ्याच शितापीने करत होती. प्रदीपरावांना एक 10 ते 15 दिवसातच स्वतःच्या पायावर उभा राहायचं थोडी थोडी ताकदही आली. त्यांना जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले. तेव्हा त्यांच्या बाजूला असलेला एक इसम बाजूच्या कॉटवरचा हे सगळं पाहत होता. एक दिवशी क्रांती त्या खोलीत नव्हती. ते पाहून ते वृद्ध इसम म्हणाले, पोरा लय पुण्यवान आहेस बघ तू, किती मोठं नशीब कमवून आलास, किती जीव लावणारी पोरगी दिली र तुला देवानं. पुण्य पाप होतं माझं कोणत्या तर जन्माचं, 3 पुरीच आहेत मला, एक पोरग होऊन देवानी परत नेलं. तेव्हा ते वृद्ध इसम म्हणाले, अरे काय करतो पोरग घेऊन तरी, या जमान्यामध्ये मुलगा असो की मुलगी, पोरगा असो की पोरगी, आई बापाच्या कष्टाला जागणार लेकरू जन्माला आलं म्हणजे पुण्य, तू कोणत्या जमान्यात जगायला लागलास, असं म्हणून जेव्हा हे म्हातारे वृद्ध गृहस्थ प्रदीपरावांना म्हणाले, तेव्हा त्यांच्या मनात थोडा तरी क्रांतीचा चेहरा झळकला. आणि तेव्हा तेवढ्यात क्रांती आपल्या त्या खोलीमध्ये आली आणि आईला म्हणाली, आई आई बाबांना डिस्चार्ज मिळालेला आहे, तू सगळं आवरून पिशवी भरून ठेव, मी जाऊन तेवढा ऍटो बोलून आणते, आपण घरी जायचंय आता, असं म्हणून तिने एक नजर आपल्या वडिलांकडे टाकली. आणि त्यावेळेस प्रदीपरावांच्या डोळ्यात तिला दिसली ती चमक. कौतुकाने डबडबलेले ते डोळे होते, चेहऱ्यावर स्मित हास्य होतं. तिने क्षणार्धात एक छोटीशी स्मित हास्य दिलं आणि खोलीच्या बाहेर पडली.
पण तिच्या डोक्यात आपल्या वडिलांचा चेहरा घुटमळत होता. माझ्या बाबांनी आज मला हसून पाहिलं, माझ्या बाबांनी मला आज हसून पाहिलं. कधी नव्हे ते माझ्या बाबांचा चेहरा आज कौतुकाने भरलेला होता. नक्कीच नक्कीच मला गेल्या घरी गेल्यावर माझे बाबा म्हणणार, शब्बास र माझ्या वासरा शब्बास. इतक्या दिवस मी ज्या दिवसाची वाट बघत होते तो दिवस मला आज पाहायला मिळणार घरी गेल्यानंतर. असं म्हणून म्हणून तिच्या डोळ्यासमोरून काही वडिलांचे कौतुकाने भरलेले डोळे हटत नव्हते आणि तेवढ्यात समोरून येणारा ट्रक तिला उडवून निघून गेला. मोठा आवाज झाला, आवाजाने दारामध्ये साधनाताई प्रदीपराव येऊन उभे राहिले. रक्ताच्या थरोळ्यात पडलेली होती आज त्यांची क्रांती. प्रदीपराव म्हणाले, पोरी मला शिकवलंच ग तू, पोरी पोरगी जन्मदात्या बापाची आई होऊ शकते, जन्मदात्या बापाची आई होऊ शकते, पण मला मला समजायला लय उशीर झाला ग पोरी. आणि मला रस्ता दाखवून तू आज निघून गेलीस. शब्बास र माझ्या वासरा, शब्बास र माझ्या वासरा. क्रांती गेल्यानंतर प्रदीपरावांमध्ये मोठा बदल झाला. क्रांती जी समाज बदलाची एक ठिणगी होती ती प्रदीपरावांच्या मनात धगधगती मशाल होऊन तेवत राहिली. त्यांनी रुपाली आणि दीपिकाला शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी दारूचं व्यसन सोडलं आणि ते पूर्वी टेलर काम करत होते ते सोडून दिलेलं टेलर काम पुन्हा नव्या जोमानं करू लागले. त्यांनी रुपालीला तहसीलदार तर दीपिकाला PSI करून समाजामध्ये एक आदर्श वडील होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. क्रांतीने जे सामाजिक बदलाची अपेक्षा ठेवली होती तो सामाजिक बदल होण्यास सुरुवात झाली होती. ते सामाजिक बदल होण्यास सुरुवात झाली होती, जुने आंधरूढींचे पाश सैल होण्यास सुरुवात झाली होती, पण अजूनही सुटलेले नव्हते, अजूनही सुटलेले नव्हते. धन्यवाद.